फोन से अक्षय करके अतिरिक्त खेळाडू अजूनही आलेला नाही फलंदाजी संघ पंचांना विनंती आहे पंच फलंदाजी संघात कोण फलंदाजीला आलंय माहित नाही तुला माहिती आहे का बॅट्समन फलंदाजीचं नाव कळलं आणि ते मात्र पहिल्या दोन्ही चेंडूवर दोन धावा आल्या तिसरा चेंडू इथे मात्र उत्कृष्ट फटका आणि हे का आतामध्ये या ठिकाणी नक्की क्षेत्ररक्षकाने जेल धरलाय इथे मात्र पुन्हा एकदा सिंगल धावा असेल धावा झाले ते एकूण दोन धावा तिसरा चेंडू चेंडू वाईट असेल या वाईटच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचली होती तीन धावांवर पाहूया पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर गोलंदाज तयार होत आहेत इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू बॅट असेल दोन नाही चार झाले वाटतं चार रन किती झाले तीन झाले तीन पुन्हा एकदा घेतलेली सिंगल धावा आणि दुसरीचा प्रयत्न पाहता पाहता दोन धावा या ठिकाणी पूर्ण केल्यात नक्कीच जर पाहिलं तर सलीम शेख यांचा त्या ठिकाणी थ्रो होता एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ते एकूण पाच धावा एक षटक पाच धावा पाहूया पुढील षटक पुढील षटक घेऊन गोलंदाज येतात ते भोला सिंग इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळून काढला परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागेल नक्कीच जर पाहिलं गेलं तर डीप मध्ये क्षेत्ररक्षकानं अप्रतिम कामगिरी केली थ्रो देखील तितक्याच जलद गतीने मारला पुढील चेंडू तो मात्र मोठा फटका चेंडू जाईल थेट सीमारेषेबाहेर षटकार सहा धावा आणि या षटकाराच्या सहाय्यानं धावसंख्या जाऊन पोचते ती थेट बारा धावांवर एका गड्याच्या मोबदल्यात अभि या ठिकाणी षटकार खेळून काढलाय बोला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज होत आहेत पाहूया बोला यांचा पुढील चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी स्कोअर लेगच्या दिशेने फटका खेळून काढलाय तिथे मात्र दोन धावा या डिक्लेअर असतील धावसंख्या झाली ती चौदा धावा अभि या ठिकाणी नक्कीच फलंदाजी मार्गवरती कामकाज करताना पाहायला मिळतात इथे मात्र पुन्हा एकदा मिडल विकेट दिशेला क्षेत्ररक्ष या ठिकाणी गचाळसे होते धावा मिळतील तर चार धावा एकूण होत आहेत त्या अठरा धावा पुढील चेंडू चेंडू शॉर्टपिच आहे चेंडू जातो पुन्हा एकदा षटकारासाठी षटकार सहा धावा
पहिला पुनेकदा बोला तयार पुनेकदा शॉर्ट पिच चेंडू वाचदार पहिला पार षटकार 6 धावा दोन षटकार संपत धाव संख्या होती 30 धावा नक्की जरी कने अभिषेक कौतुक करावे लागेल या षटकामध्ये एकूण 25 धावा कुठल्यात 3 षटकार 1 चौकार दोन सिंगल आणि एक अतिरिक्त धाव असे एकूण तब्बल 25 धावा या षटकामध्ये कुठून काढल्यात पाहूया कर्णधार गोलंदाजीसाठी कोणाला पाचारण करतात ते नक्कीच जर पाहिलं गेलं तर सलीम शेख हे स्वतः गोलंदाजी मार्गावरती येत आहेत इथे मात्र मोठा फटका इथे मात्र उत्कृष्ट कामगिरी करतो या ठिकाणी अमन आणि ते मात्र फलंदाजाला बाद व्हावं लागते एक अप्रतिम प्रयत्न होता अमन यांचा आताची एक धाव असेल आणि फलंदाज बाद असेल तो आधी जर नक्कीच पाहिलं गेलं तर सनी कांबळे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही सर सर स्वागत असेल सूरज या ठिकाणी नवीन फलंदाज होते फलंदाज मोठा फटका कव्हरच्या दिशेने तिथे मात्र खेळाडू तैनात आणि मिळते ते केवळ एक धाव या एका धावाने धाव होत आहेत त्या तब्बल 38 धावा बरोबर का 38 ना आताचा चेंडू हा डेड असेल आताचा चेंडू डेड असेल पुढील चेंडू पण एकदा सलीम शेख यांचा इथे मात्र मोठा फटका चेंडू जाईल पुन्हा एकदा थेट सीमारेषेवर षटकार 6 धावा नया या ठिकाणी षटकार खेळून काढतात धाव झाले ते एकूण 43 धावा इथे मात्र अटिक तांबोळे यांचे देखील आगमन होते पुन्हा एकदा षटकार 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 आणि षटकार नया या ठिकाणी षटकार खेळून काढतो पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु मिळेल ते एक धाव सिंगलच्या स्वरूपात आणि एकूण संघाची धाव संख्या झाली ती 49 का 50 50 आणि आताच्या दोन 53 का 51 धाव संख्या झाली ती 52 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर नक्कीच जर पाहिलं गेलं तर नाश्त्याला खाल्ला राहिला आणि षटकार मारतो तो नव्हा आणि मैदानामध्ये करतो हवा पाहूया पुढील गोलंदाज अमन पुन्हा एकदा नव्या फलंदाजीसाठी सज्ज असेल अमन अमन आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आमचे मार्गदर्शक माननीय श्री रब्बाने अन्सारी यांचे देखील या ठिकाणी आगमन होते त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्तानं त्याचेही दिवस
ज्यांनी मोलाचं योगदान दिलं, मग ते आयोजकांच्या भूमिकेत असो, पंचांच्या भूमिकेत असो, असे आमचे मार्गदर्शक मित्र सिद्धार्थ जगताप व त्याचबरोबर श्रीकांतजी आडसो यांचं देखील आगमन होतं, त्यांचंही सहर्ष स्वागत असेल. पुढील चेंडू होते, मात्र चेंडू थेट भिरकावून गेले समीर शेलावर, षटकार 6 धावांसाठी. या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोचते 58 धावा, 2 गड्यांच्या मोबदल्यात. चेंडू हा वाईट असेल, अतिरिक्त धाव येतो, मात्र पुन्हा एकदा चेंडू जातो सीमारेषेबाहेर, षटकार 7 धावांसाठी. नवा करतो मैदानामध्ये हवा, पुन्हा एकदा मोठा फटका, पुन्हा एकदा चेंडू जाईल षटकार 2 धावा, माफ करा आताच्या 2 धावा असतील. चला मैदानामध्ये चेंडू पुरवायचे, आयोजकांना विनंती आहे लवकरात लवकर चेंडू पुरवा. मात्र पुन्हा एकदा षटकार, नक्कीच जर पाहिलं गेलं तर नव्या मैदानामध्ये उत्तुंग षटकार या ठिकाणी मारतोय. नव्या 12 चेंडूमध्ये 44 धावांवर खेळतोय, अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. पाहूया, 1 चेंडूवर 6 धावांची आवश्यकता आहे नव्याला वैयक्तिक 50 धावा करण्यासाठी. पाहूया तो अर्धशतक कंप्लीट करतो का नाही ते. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू जाईल थेट सीमारेषेबाहेर, आणि अशा रीतीने नवाचं देखील वैयक्तिक अर्धशतक होते, 50 धावा होत आहेत. त्यासाठी जोरदार टाळ्या या ठिकाणी नक्की झाल्या पाहिजेत. धावा झाले ते 4 षटकाच्या समाप्तीनंतर. एकोणऐंशी धावा झाले बनवायच्या त्या 80 धावा गुरुदत्त सेवा मंडळ निगडी या संघाला. नाही नको राहू ते सांगितलं की षटकर किती मारले, 7 मारले. फक्त एक डॉट बॉल झाला. नावाची जर खेळ पाहिलं पाहायला गेली तर 13 चेंडूमध्ये 50 धावा बनवल्या, 7 षटकार या इनिंग मध्ये पण एकूण खेळून काढले. नक्कीच मैदानामध्ये पाहिलं गेलं तर हामोजी सकट हे देखील या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. गेले 5-6 दिवस त्यांनी देखील या स्पर्धेसाठी अतोनात मेहनत घेतलेली आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्हाला ते या मैदानामध्ये पाहायला मिळतील. चार षटकांमध्ये बनवायचे ते 89 धावा, आणि गुरुदत्त सेवा मंडळ या संघाचे कोणते 2 महत्वाचे शिलेदार मैदानामध्ये जातील, या धावा बनवतील, नक्कीच पाहावं लागणार आहे कशा प्रकारे या धावांचा पाठलाग करतील.
राहुल लोंडे आणि आयवी या दोघांचं देखील या ठिकाणी आगमन होतं. त्यांचं सर स्वागत असेल. अरे याचं नाव काय रे? मैदानामध्ये आपण पाहतो सलीम शेख आणि तौफिक हे दोन फलंदाज फलंदाजीसाठी येत आहेत. चोवीस चेंडू मध्ये 80 धावा बनवायचे आहेत या स्पर्धेसाठी. अक्षय वर्गे असतील, विकी जाधव असतील, राजन वर्मा असतील, विकी सिंग असतील, अमर सरोदे असतील, त्याचबरोबर संतोष नेकाजी असतील, तुषार मोरे असतील, संपूर्ण गुरुदत्त क्रिकेट क्लब असेल. यांनी 5-6 दिवस अतोनात मेहनत घेऊन ही स्पर्धा आपल्यासाठी सज्ज केलेली आहे. इथे मात्र पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू बॅट असेल. तौफिक या ठिकाणी सामना करतो. पहिला पुढील चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु पुन्हा एकदा चेंडू बॅट असेल. इथे मात्र गोलंदाज प्रत्येक चेंडू लेखकट करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा चेंडू हा वाईड असेल. फलंदाज मात्र एकाच शैलीने सारखं सारखं फलंदाजी करते. अजूनही 22 चेंडू मध्ये तब्बल 79 धावा करायच्या आहेत. नक्कीच या ठिकाणी फलंदाजाला विचार करावा लागेल की या धावा कशा होतील. इथे मात्र कव्हरच्या दिशेने खेळलेला फटका, त्या ठिकाणी एक सिंगल चोरटी धाव या ठिकाणी घेण्यामध्ये फलंदाज यशस्वी होत आहेत. इथे मात्र पाहिलं गेलं तर एक पुन्हा एकदा चेंडू हा हडाड असेल. चेंडू थेट पायांवर येऊन आढळते. पुढील चेंडू पुन्हा एकदा सलीम शेख या ठिकाणी सज्ज होते. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू बॅट असेल. सलीम शेखला जर पाहिलं गेलं तर प्लास्टिक क्रिकेटमध्ये एक चांगलं त्याने नाव कमवलं. इथे मात्र पुन्हा एकदा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू हा बॅट असेल. इथे मात्र पहिल्या षटकाची समाप्ती देखील होते आणि आताचा एक रन डिक्लेअर असेल. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती एकूण तीन धावा झाले. एक वाईड, त्यानंतर घेतलेली एक सिंगल धाव आणि एक डिक्लेअर. पुढील गोलंदाज गोलंदाजी मार्ग वरती होते. इथे मात्र जमिनीशी समांतर खेळलेला फटका मिडविकेटच्या दिशेने आणि चेंडूवरती तब्बल 2 धावे या ठिकाणी पूर्ण केलेत. पाहूया पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू बॅट असेल. माफ करा, आताची एक धाव डिक्लेअर असेल. इथे 76 स्वरूपात चेंडू होता, परंतु चेंडू हा आतल्या दिशेने येताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र एकाच धावेवर समाधान मानावं लागतं ते तौफिक यांना. ये गणू भाऊ
झाले ना पळत आत मध्ये जावा त्यांना म्हणायचं एक बॉल खेळून डिक्लेअर होऊन बाहेर दादांना आत मध्ये जाऊ दे खेळायला आता जा थांब 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 ओ आता डॉट आहे आता असं नाही चार बॉल चला लवकर जा चेंडू झाले चार चेंडू चार झाले पुढील चेंडू इथे मात्र शॉर्टपिच स्वरूपात चेंडू इथे देखील केवळ एकच धाव घेतली जाईल षटकाची या ठिकाणी समाप्ती होते षटकाच्या समाप्तीनंतर धाव होत आहेत एकूण आठ धावा कोण गेले बॅटिंगला आणि ते मात्र फलंदाजाला बाद व्हावं लागते आणि आता मात्र आपण पाहतो विवेक दादा या ठिकाणी फलंदाजीसाठी मैदानामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत अजूनही 11 चेंडू शिल्लक आहेत आणि बनवायच्या त्या 71 धावा आणि आमचे मार्गदर्शक माननीय श्री गोपालजी मंडल यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होते त्यांचं सर स्वागत असेल पुन्हा एकदा एकेरी धाव काढण्यामध्ये फलंदाज या ठिकाणी यशस्वी होत आहेत इथे मात्र पहिला चेंडू पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता धावांचा इथे मात्र मोठा फटका पहिल्या दोन धावा घेण्याचा प्रयत्न केला परंतु दोन धावा घेण्यामध्ये यशस्वी देखील झाले आहेत मात्र चेंडू पुन्हा एकदा बॅट असेल पुन्हा एकदा एक चांगला फटका कव्हरच्या दिशेने दादांनी खेळला इथे मात्र दुसरीचा प्रयत्न फेकी मात्र सुरेख काय करताना त्या ठिकाणी पाहायला मिळालेलं नाही आणि ते मात्र मुख्य आयोजक अक्षयजी बर्गे हे कळत आहेत की विवेक दादांच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक असेल इथे मात्र पुन्हा एकदा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु मिळेल ती एकेरी धाव नक्कीच जर पाहिलं गेलं तर पाहूया दादांच्या बॅटिंग मधनं किती षटकार आपल्याला पाहायला मिळतील आणि ते मात्र श्रीकांत जाडसूळ यांच्याकडून देखील पारितोषिक येत आहे 3 षटकार मारल्यानंतर तब्बल 500 रुपयांचं येते मात्र रोजचा प्रयत्न आणि फलंदाजाला बाद व्हावं लागते पाहूया पुढील फलंदाज कोण येईल तो आणि गणू हे या ठिकाणी फलंदाजीसाठी येत आहेत इथे मात्र फुला पुन्हा एकदा चेंडू काही बॅटवरती येताना पाहायला मिळत नाही अशा रीतीनं हा सामना या ठिकाणी संपतो आणि या सामन्याला जिंकले ते शिवांजली स्पोर्ट्स गोदत्त स्पोर्ट्स क्लब पुणे या संघानं गुरुदत्त स्पोर्ट्स क्लब
पुणे या संघाने तब्बल 66 धावांनी हा सामना जिंकला आहे. या सामन्याचा